आपण पाहताय टी टाइम न्यूज आणि या क्षणाची एक मोठी बातमी. महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेल्यात. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई चेंबूर पांजर पोळ परिसरात प्रचारासाठी आलेले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि बाचाबाची करत त्यांना निघून जाण्यास सांगितलं. आपण जी दृश्य यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय ती आहेत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आल्यासंदर्भातली. कारण दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई चेंबूर पांजरपोळ परिसरात प्रचारासाठी आलेले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि बाचाबाची करत त्यांना निघून जाण्यास सांगितलं. प्रशांत बडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. प्रशांत, काय नेमका प्रकार घडलाय? हे जे व्हिडिओ आपण पाहतोय हे पांजरापोळ चेंबूर परिसरातील आहेत. अनिल देसाई हे काल ठिकठिकाणी ज्या बैठका आणि सभा घेत होते त्यातील इथे पांजरापोळ या ठिकाणी ही बैठक होती. मात्र त्या ठिकाणी जो शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यातील वाद चव्हाट्यावर आलेला दिसतो आहे. अनिल देसाई हे त्या ठिकाणी बसलेले असताना त्यांनी या ठिकाणावरून निघून जावं, इथे प्रचाराला येऊ नये असे तिथले जे स्थानिक नागरिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. मात्र नेमकं तिथं तात्विक कारण काय झालं नेमकं हे थोडस अजून समजलेलं नाही. मात्र जुन्या वादातून या जुन्या कार्यकर्त्यांच्या वादामधून हे झालेलं असावं अशी शक्यता वर्तवली जाते. निश्चितच आहे. मात्र ज्या प्रकारे आपण गोंधळ झालेला पाहायला मिळतो दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये, ज्यावेळेला ठाकरे गट आणि त्या ठिकाणी आलेले अनिल देसाई दाखल झालेले होते आणि सोबतील स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थेटपणे विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र हा वाद शमवण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळालं का? वाद किती वेळ सुरू होता? खरं तर ज्यावेळेस हा वाद झाला त्यावेळेस शिवसेनेच्या आणि इतर जे काँग्रेसचे इतर कार्यकर्ते आहेत त्यांनी अनिल देसाई यांना तिथून तत्काळ निघण्यासाठी सांगितलं. खरं तर आणि जर अशा प्रकारचे वाद महाविकास आघाडीमध्ये समोर आले. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पाहणार